एक बातमी आहे बदलापूरमधून. काल बदलापूरच्या कात्रप परिसरातील महालक्ष्मी मेडिकलमधून एका तरुणाने चीज विकत घेतलं होतं. मात्र ते चीज खाल्ल्यानंतर खराब असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि या तरुणाने मेडिकल चालकाला जाब विचारला. याबाबत राज्य माझा न्यूजच्या माध्यमातूनसुद्धा बातमी प्रसारित करण्यात आली होती. खराब चीज खाल्ल्याने तरुणाला उलट्याचा त्रास सुरू झाला. त्याने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उलट्या, डोकेदुखी, लूज मोशन या सर्व आजारांवर औषधं दिली. खराब चीज खाल्ल्यामुळे फूड पॉयझन झाल्याची शक्यता वर्तवली जाते. प्रणेश साळवी असं या तरुणाचं नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष आहे. त्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने नागरिकांना जागृत केलं असून नागरिकांनीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही खाद्यपदार्थ घेताना तपासून घ्यावा, अन्यथा आपल्यालाही फूड पॉयझनसारख्या आजारांना सामोरे जावं लागू शकतं. प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.